स्वराज प्रतिष्ठान आणि मयूर थिएटर्स यांच्या वतीने माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 कलाकारांचा सत्कार समारंभ आयोजन शिवाजी व्यायाम मंडळ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कलाकारांना माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे आणि नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सूर निरागस या हिंदी आणि मराठी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमास विजय बहिरट, चंद्रकांत भैरट, सावळाराम गायकवाड, बाळासाहेब चिंचवडे, चित्रपट निर्माते मेघराज भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे माजी संघटक शैलेश बडदे आदी मान्यवर उपस्थित होते. 75 कलाकारांना विशेष स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर दरवर्षी मयूर करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते, मात्र यंदा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही विशेष स्पर्धा घेण्यात आली. त्यात कलाकारांचे संघ देखील सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक आम्ही रंगकर्मी, द्वितीय क्रमांक प्ले बॉईज, तृतीय क्रमांक संस्कृती महाराष्ट्राची या संघांना माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे आणि बाळासाहेब पोडके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले. तर याप्रसंगी माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, नगरसेवक बाळासाहेब पोडके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे माजी संघटक शैलेश बडदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पवार साहेबांचं राजकीय आयुष्य शिवाजीनगरमधूनच सुरू झालं होतं. या शिवाजीनगर गावठाणशी त्यांचे भावनिक संबंध होते आणि त्यांचा 75वा वाढदिवस आम्हाला साजरा करायला मिळाला, आम्हाला त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करायला मिळावा अशी आमची सद्गुरु जंगलीवानांच्या चरणी प्रार्थना आहे. बाळासाहेब बोडके आणि त्यांचे सर्व सहकारी, मग त्यामध्ये बाळासाहेब चिंचवडे आहेत, शैलेश बडदे आहेत, विजय भेरट पाटील आहेत, चंद्रकांत पाटील, या सगळ्या मंडळींनी सहभाग घेतला आणि एक छानसा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि एक नवीन परंपरा पाडून दिली की ज्याचा आपण वाढदिवस साजरा करतो त्यांच्यावर आमचं किती प्रेम आहे, त्यांच्या गैरहजेरीमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कलाकारांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं किती योगदान आहे हे या निमित्ताने दाखवून दिलं. पुन्हा एकदा बाळासाहेब बोडके आणि त्यांचे सगळे सहकारी यांना मनापासून धन्यवाद. पुणे जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी पुण्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात व जगात नावलौकिक केलं असे लोकनेते यांच्या 75 वर्षानिमित्त आम्हाला त्यांचा वाढदिवस करण्याची जी संधी मिळाली. गेले 5 दशके संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये ज्यांनी आपल्या विचारांची नाळ संपूर्ण भारतात रुजवली असे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त या ठिकाणी स्वराज प्रतिष्ठान व मयूर थिएटर्स यांच्या वतीने 75 कलावंतांचा सत्कार, तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त जी मयूर करंडक क्रिकेट स्पर्धा घेण्यात आलेली होती त्या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. तसेच यावेळी कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.